शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचवण्याचे कार्य जय किसान प्राथमिक कृषीपतीन सहकारी संघ प्रामाणिक व निष्ठेने केल्यामुळे व देशावर ओढलेल्या आर्थिक संकटात व कोरोनासारख्या महाभयंकर रोगामध्येही संस्थेचे व्यवहार सुरळीतपणे ठेवून चालू आर्थिक वर्षात संस्थेला 1,31,850 रुपयाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष गणपती धनवडे यांनी संघाच्या 18व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना दिली. ಬರಲಿಲ್ಲ ಹಂತಾಗಿ ನಾನು ಆಮೇಲೆ ಇವು ಸಂಘದಾಗ ಒಂದು 15 ದಿವಸ ಆಯ್ದೆ ಕೊಡೋ ಅದು ಯಾವಾಗೂ ಬಂದು ಸಂಘದಾಗ ನಮಗೆ ಒಬ್ಬರು ಭಾಗ ಚಾಲು ಇದ್ದಾಗ ಸಂಘದಾಗ ರೈತರಾಗಿ ಬಂದು ಸಹಿ ಮಾಡಬೇಕು ಮತ್ತು ಇಂಥ ಮಹಾಮಾರಿ ರೋಗ ಬಂದಿತ್ತು ಮಾರ್ಚ್ 29 ತನಕ ನಮ್ಮ ಅಂದರೆ ಎಲ್ಲ ಅಂಗಡಿಗಳು ಬಂದಿತ್ತು ಆದರೆ ನಮ್ಮ ರೇಷನ್ ಅಂಗಡಿ ಒಂದು ಬಂದಿಲ್ಲ ಸರ್ಕಾರಿ ಮಾನ್ಯ ಅಂಗಡಿ ನಾವು ಏನ ನಾವು ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕೊಂಡ್ರಾಕ ಈಗ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಸರ್ಕಾರಿ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಹಂಗೆ ನಾವು ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಹೋಗ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಸಂಘ ಲೈಸೆನ್ಸ್ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀವಿ. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत कुमार पाटील यांनी केले. या सभेस प्रमुख उपस्थिती म्हणून प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे उपाध्यक्ष भीमू संगमे व ज्येष्ठ नागरिक आप्पासाहेब नगराळे हे उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ हुचट्टे यांना राज्यस्तरीय सहकार रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे व्यवस्थापक पुंडलिक धनवडे यांनी अहवाल वाचन करून संघाचा आढावा सादर करताना संघाकडे 375 सभासद असून शेअर भांडवल 20,45,000 आहे तर कर्ज वितरण 1,30,37,000 रुपये केले आहे. ठेवी 6,50,000 रुपयाचे असून गुंतवणूक 25,97,252 रुपये आहे तर संघाचे खेळते भांडवल 1,82,45,000 रुपये असल्याची माहिती दिली. या सभेस संघाचे उपाध्यक्ष रमेश मुरचिट्टी संचालक शिवाजी पवार परशुराम कोळी चंद्रकांत डोनवाडे मंगल डिग्गेवाडी शोभा आंबी अनिल जाधव आनंद भरमे शंकर आंबी यासह संघाचे सभासद उपस्थित होते. आर डी कांबळे यांनी सूत्र संचालन करून आभार मानले.